हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि त्यामुळे मी आजच्या बीडच्या सभेला नाही, या पलीकडे दुसरा अर्थ काढायचं काहीच कारण नाही. केवळ एका सभेच्या बाबत पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिथे उपस्थित नाही, याचे कुठले तरी काय जे अर्थ जे काढले जात आहेत, मला वाटतं या अर्थ काढण्यात काही राजकारणाचा विषय म्हणतो तेव्हा या दोन गोष्टी अलग करता आल्या पाहिजेत. आणि तशी जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच द्वेषाने ती सभा घेताना तुम्ही तेव्हा घ्या. आजची तुमची गैरहजेरी, याचे तरे तरेचे अर्थ काढले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्येच तुम्ही पवार साहेब म्हणतील ते धोरण सांगतील ते तोरण असं म्हटलेलं होतात. नेमकं काय बदललंय पवारांची म्हणजे साथ देण्यासाठीचा हा दौरा आणि त्याच्या तुमची गैरहजेरी? मला वाटतं या कुठल्या गैरहजेरीचे काहीही अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही. तुमच्या समोर आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच डॉक्टर सेनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या क्लिनिकचं उद्घाटन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आमदार आहेत त्यांच्याच बरोबर आज हे कार्यक्रम आहेत. आणि आजच्या दिवसाचे हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रम होते आणि त्यामुळे मी आजच्या बीडच्या सभेला नाही, या पलीकडे दुसरा अर्थ काढण्याचं कारण. तुम्ही कोणत्या राष्ट्रवादी सोबत हाच प्रश्न आहे, कारण सुरुवातीला तुम्ही पवारांच्या सोबत. मला वाटतं याविषयी कुठल्याही अकारण चर्चा करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही पार्लमेंटमधलं जे काही भाषण आहे ते सुद्धा ऐकलेलं आहे, ही भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे. आणि त्यामुळे केवळ एका सभेच्या बाबत पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी तिथे उपस्थित नाही, याचे कुठले तरी काय जे अर्थ जे काढले जात आहेत, मला वाटतं या अर्थ काढण्यात काही तुमची मैत्री त्याचबरोबर अजित पवारांसोबतचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे नेमकं तुम्ही काय करताय? मैत्रीचा ओलावा जपताय? पवार कुटुंबीय सांगते की आम्ही नात्यांमधला ओलावा जपतोय, तर मग त्यांच्या सोबत असलेले खासदार हे मैत्रीचा ओलावा जपतायत? नाही, असं मैत्रीचा ओलावा म्हणता येत नाही. ही जी जे काही रिलेशन्स असतील म्हणजे धनंजय मुंडेंबरोबरची माझी मैत्री असेल, अजितदादांबरोबरचे माझे हे सगळ्याच कार्यकर्त्यांचे हे संबंध आहेत. आणि जेव्हा ही भूमिका घेण्याची वेळ येते, जेव्हा तुम्ही थेट राजकारणाचा विषय म्हणता तेव्हा या दोन गोष्टी अलग करता आल्या पाहिजेत. आणि तशी जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याच द्वेषाने ती सभा घेताना तुम्ही तेव्हा घ्या. भाजपच्याच सोबत जाण्याच्या बाबत तुमची वारंवार चर्चा होते आणि अशा गोष्टींमुळे संभ्रम आणखी वाढतो. पण तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला तीच विनंती करतो की तुम्ही पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून डॉक्टर अमोल कोल्हे जी भूमिका मांडतात, जी भूमिका सांगतात, आणि ती भूमिका ठाम असताना उगाच कुठल्या तरी गॉसिपला महत्त्व देण्यापेक्षा पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून डॉक्टर अमोल कोल्हे कुठली भूमिका आग्रहाने मांडतात ती बघणं महत्त्वाचं आहे. शिरूरच्या पुढच्या निवडणुकीच्या वेळेला जी उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली होती ती शरद पवार गटाचेच आमदार तुम्ही असणार, खासदार तुम्ही असणार का? फार सोपी गोष्ट, मी आधीपासून एकच गोष्ट सांगतो, ती पुन्हा एकदा सांगतो, साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण, याच्यात कुठेही बदल नाही. बऱ्याचदा त्यांना टाळलं जात आहे असं होतंय का? प्रचाराची सुरुवात झाल्यानंतर नक्की याची उत्तर देऊ ना. आजचा हा संवाद आहे, आज साहेबांची ही सभा आहे आणि खूप स्वाभाविकपणे असं आहे की सगळेच नेते त्या ठिकाणी. आता मराठवाड्यातले जे काही दिग्गज नेते आहेत, राजेश टोपे साहेब असतील, इतर मराठवाड्यातले जे नेते असतील, तिथले जे स्थानिक जिल्हाध्यक्ष आहेत संदीप क्षीरसागर असतील, हे सगळे नेते तिथे आहेत. रोहित पवारांचा मतदारसंघ हा शेजारी लागून आहे कर्जत जामखेड, त्यामुळे ते तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे हे सगळी उपस्थिती जी आहे यामध्ये सुद्धा कुठेतरी डिव्हिजन होईल. आता यातले काही नेते जेव्हा येवलेला सभा झाली तेव्हा नव्हती, त्यामुळे दिस इज ज्याला आपण म्हणतो की या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते दिसत हरकत नाही. मी याच्यातलं कुठलेही होल्डिंग्स किंवा हे काही बघितलं नाही, पण मला वाटतं की पक्षाच्या कामासाठी निमंत्रणाची गरज नसते. म्हणजे जेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटरला मी जेव्हा गेलो होतो त्यावेळी कुणी निमंत्रण दिलेलं नव्हतं, त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमाला निमंत्रणाची काय गरज? हे बघा, यामध्ये मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे, स्वतः ही त्यांची भूमिका मांडलेली आणि साहेबांनी एकदा स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यावर इतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित ठरणार नाही. पण या कौटुंबिक भेटींमुळे जो संभ्रम लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये खास करून निर्माण होतो आहे की नेमकं राष्ट्रवादीचं चाललंय काय? राष्ट्रवादी एक आहे, स्वतंत्र आहे, दोन गट झालेले आहेत, पवारांनी येण्यासाठीचा हा अट्टहास एक आहे एकत्रित. यामधल्या सगळ्या स्पेक्युलेशन जरी तुम्ही बाजूला ठेवल्या जर, तर तुम्ही मला वाटतं थोडं आपण रिवाइंड करूया. म्हणजे जो
मोदी सरकारवर अविश्वासाचा प्रस्ताव आला होता. हा अविश्वास ठरावाच्या वेळी तुम्ही सगळी भाषणं काढून बघा. ही सगळी भाषणं काढून बघितल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी कालसुद्धा जी भूमिका स्पष्टपणे मांडलेली, ही भूमिका ही इतकी स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे त्याच्यावर वेगळे अर्थ काढत बसून मला वाटतं त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, साहेबांनी जी भूमिका सांगितलेली आहे त्या भूमिकेबरहुकूम लोकसभेतला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष हा काम करतोय. मी त्याचा एक घटक आहे आणि हे तुम्हाला समोर दिसतं. महाविकास आघाडीतले इतर जे घटक पक्ष आहेत त्यांची नाराजी या सगळ्या भेटीमुळे व्यक्त होताना दिसत, कारण प्लॅन बी त्यांचा तयार असल्याचं काँग्रेस आणि सेना एकत्र, असं कोणी तुम्हाला सांगितलं? काँग्रेस आणि सेना यांचा एकत्र प्लॅन बी तयार झाला. बघा, मला असं वाटतं की गॉसिप आणि या सगळ्या चर्चांना विनाकारण हवा देण्यापेक्षा इंडियाची जी बैठक आहे ती येत्या 31 तारखेला बैठक आहे आणि त्यावेळी तुम्हाला हे चित्र स्पष्ट दिसेल. आणखी काही लोकांचं गट परिवर्तन होईल असं सांगितलं जातं या गटांना, म्हणजे आता मनपरिवर्तनासारखा नवीन शब्द आला का, गट परिवर्तन? यामध्ये एकच गोष्ट मला फार महत्वाची आहे जी कायम जाणवते, विशेषतः कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना जाणवते, की लहानपणी हिसाब नीतीतली एक गोष्ट होती की लोण्याचा गोळा आणि त्यामध्ये भांडणारे दोन बोके आणि त्यामध्ये तिसरा जो लाभ घेऊन जातो, यासाठी सगळे कार्यकर्ते तेवढे सक्षम आहेत आणि सगळे त्या दृष्टीने विचार करतात. दुसरी गोष्ट की पृथ्वीराज चव्हाण जसं म्हणालेत की अजित पवार जोपर्यंत तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत शरद पवारांना जे भाजपमध्ये किंवा अजित पवारांच्या सोबत शरद पवार येत नाहीत तोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, तर त्याच पद्धतीनं तुमच्या बाबतही चर्चा सुरू आहेत की तुम्हाला सुद्धा भाजपनं थेट ऑफर दिलेली आहे केंद्रामध्ये, तर तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इकडं काही मोठ्या हालचाली घडत नाहीत, नेमकं काय चर्चा आहे? नाही नाही, अमोल कोले एवढा मोठा असा कुठलाही कार्यकर्ता नाही, मी अत्यंत साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मायबाप मतदारांनी माझ्यावर एक विश्वास ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीनं ती कामं पूर्ण करण्यासाठी हा माझा सतत प्रयत्न आहे. या संदर्भात अशी कोणती ऑफर तुमच्याकडे आली असेल तर मला जरूर सांगा, कारण माझ्यापर्यंत अशी कुठली ऑफर पोहोचलेली नाही. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की काही दिवसांनी शरद पवार हे देखील मोदींचा प्रचार करतील, कशा पद्धतीने? हे बघा, मोठे नेते आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण अगदी एक सर्वसामान्य ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणू शकतो ते म्हणजे ज्या पक्षामध्ये त्यांना गेल्या विधानसभेला तिकीटसुद्धा मिळालं नाही, त्यांनी देशाचं राजकारण हलवू शकणाऱ्या पवारसाहेबांविषयी बोलणं कितपत उचित आहे याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं. एक चर्चा अशी चालू आहे की अजित पवारच मागा, म्हणजे काही पुरंदरच्या लोकांना भेटताना शरद पवार असं वक्तव्य केलं तर त्यांनी दावा केला जातोय की अजित पवारच परत राष्ट्रवादीमध्ये येणार आहे. हे बघ, मी तुम्हाला पुन्हा म्हणतो, जर तरच्या या सगळ्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा तुम्ही ज्या नेत्यांविषयी मी प्रत्येक वेळी ही भावना व्यक्त केलेली, अजित पवारसाहेब असतील, गेली 55 वर्ष राजकारण करतात, अजितदादा असतील, उपमुख्यमंत्रीपद इतकी वर्ष भूषवलेलं, 35 वर्ष राजकारण आहे, त्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा 100% काहीतरी जास्त कळतं, त्यामुळे त्यांच्या राजकारणावर आम्ही भाष्य करणं हे उचित ठरणार. साहेब आता चित्रकारांना असतील ते कधी अजितदादांसोबत दिसतात, कधी शरद पवारांसोबत दिसतात, असे आमदार जर दोन्ही बाजूने दिसले तर कार्यकर्त्यांचाही संभ्रम असेल. आमदार साहेब दोन्ही, हे बघा, महत्त्वाची गोष्ट ही आहे की हडपसर विधानसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत, हडपसर विधानसभेचं प्रतिनिधित्व चेतन पाटील करत असताना आज जर तुम्ही बघत असाल तर पुणे महानगरपालिकेने हडपसर विधानसभेला ही कायम सापत्न भावाची भूमिका घेतलेली आहे. जेवढे कचऱ्याचे प्रकल्प असतील, जेवढे निगेटिव्ह प्रकल्प असतील, हे सगळे प्रकल्प एका विधानसभा क्षेत्राच्या मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळे आमदार चेतन पाटलांसमोर एक फार मोठं आव्हान आहे की जेणेकरून कुठेतरी सकारात्मक प्रकल्प, पॉझिटिव्ह प्रकल्प हे हडपसर विधानसभेमध्ये आले पाहिजेत. हडपसर विधानसभा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग येतो. आता जो हडपसर मेट्रोचा आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आणि ही मेट्रो दुमजली मेट्रो असली पाहिजे हा जो पाठपुरावा करतो, तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री महोदयांना भेटणं हे अपरिहार्य आहे. त्यामुळे हे या गटात आणि त्या गटात म्हणण्यापेक्षा कोणत्या कामासाठी भेटले, मतदारसंघाच्या विकासासाठी भेटले, मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी भेटले, महत्त्वाची गोष्ट. तुमचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे नाशिक पुणे रेल्वेचा, त्याच्यावर सुद्धा अजित पवार गेल्यानंतर भाष्य करत आहेत की त्याच्यासाठी मी गेलो विकासासाठी, भेटणार आहेत का मग त्या प्रोजेक्टसाठी? 100% मी भेटणार, कारण या महत्त्वाची एक गोष्ट आपण बघू शकाल. मी माझी मागची सगळी बाईट हे करा, तर तुम्ही मागचे सगळे बाईट जरी काढले तरी सुद्धा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्याचं काम कोणी केलं असेल तर मी त्याही वेळी म्हणत होतो, मी आजही म्हणतो, हे गती देण्याचं काम हे अजितदादांनी केलेलं आहे.
हे सत्य आपल्याला नाकारून चालत नाही. तुमची प्रोजेक्ट होणं हे विकासासाठी प्रोजेक्ट होणं महत्वाचं आहे. जर दादांनी अशी अट माझ्याकडे ठेवली नाही की या जर गटामध्ये आला तर हा प्रोजेक्ट पुढे होईल, दादा हे विकासाची भूमिका घेत आहेत आणि मला वाटतं नक्कीच त्यांच्या इतका जो सिनियर पॉलिटिशियन आहे ते नक्कीच ती विकासाची भूमिका दादा पुढे कंटिन्यू करते. तुम्ही राष्ट्रवादीतले एक प्रमुख नेते आहात, नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे, हा संभ्रम तुम्ही केव्हा दूर करणार? कारण आम्ही सातत्यानं तेच तेच प्रश्न विचारतोय, हा संभ्रम केव्हा दूर होणार? मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या आजच्या भाषणामध्येही अनेक गोष्टी क्लिअर होतील आणि या पुढच्या काळातही पवारसाहेब वेळोवेळी ज्या भूमिका स्पष्ट करतात यामध्ये ही भूमिका तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची थेट पवारसाहेबांनी स्पष्टच केलेली आहे आणि हीच भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, इतर ठिकाणी असेल ही घेताना आपण बघतो. आणि काय दादा, थँक्यू.